आजही 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसला सुद्धा राज्यभर युवती मेळावा घेण्याचं सुचलंय। राज्यातला पहिला युवती मेळावा सोलापुरात आयोजित करण्यात आला आणि या मेळाव्याचं नेतृत्व केलंय आमदार प्रणिती शिंदे यांनी। या महिला मेळाव्याला 2 ते 2500 महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। सुप्रिया सुळेन पाठोपाठ काँग्रेसनेही महिलांना समाविष्ट करून राजकारण करायला सुरुवात केली। एक छापा पडला असतो की राजकारणात जेव्हा महिला येते तेव्हा तिच्यावर अनेक प्रकारचे अन्याय होत असतात, पण आपण त्यांना दाखवूया की काँग्रेस पक्षात असे कोणतेही अन्याय होत नाही। आणि जर विश्वास ठेवायचा असेल तर युवक काँग्रेसच्या माध्यमातूनच महिलांनी राजकारणात यावं। पहिला युवती मेळाव्याचं आयोजन आज सोलापूरमध्ये केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संकल्पना आहे। केवळ युवती मेळावाच नाही तर आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय असतील, अशा सर्व घटकांचे मेळावे करणं आणि त्यातील युवकांना येणाऱ्या काळामध्ये राजकारणात आणि समाजकारणात ताकदीनं मदत करणं ही त्याच्यामागची संकल्पना। झी 24 तास एक पाऊल पुढे।